सोयाबीनचे खरेदी दर आणखीन कमी करावे, केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर असोसिएशननं केली आहे. सोयाबीनचे खरेदी दर आणखी कमी करावे, केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा. सोयाबीनचे खरेदी दर 11,000 रुपयांवरून कोसळून 5,000 रुपयांवर, दर कमी करण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाही असा इशारा भारतीय किसान सभेनं दिलाय. सोयाबीनचे खरेदी दर पाडण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशा प्रकारची मागणी करणारे पत्र ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर असोसिएशननं केंद्र सरकारच्या मंत्र्यांना लिहिलंय. जीएम सोया पेंड आयात करण्याच्या परवानगीमुळे भारतातील सोयाबीनचे खरेदी दर 11,000 रुपयांवरून कोसळून 5,000 रुपयांपर्यंत खाली आले या शेतकरी विरोधी कृतीचा किसान सभा नेते डॉक्टर अजित नवले यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. सोयाबीनचे दर आणखी पाडलेत तर शेतकरी उपाशी मरणार, पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनचे सुरू असलेले प्रयत्न खपवून घेणार नाही असा इशारा अखिल भारतीय किसान सभेनं दिलाय. यावर किसान सभा नेते डॉक्टर अजित नवले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. पोल्ट्री असोसिएशनचं एवढं करूनही भागलेलं नाही, आता 5,000 रुपयाचा भाव सुद्धा आणखीन आधार भावाच्या सुद्धा खाली जावा अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं पोल्ट्री असोसिएशनच्या ह्या भूमिकेचं आणि त्यांनी सातत्यानं शेतकऱ्यांना मातीत घालण्याचं जे कारस्थान चालवलंय या कारस्थानाचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो.